स्टूडेंट्स तर काल आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 13 पर्यंत बघितलं होतं. आज आपण क्वेश्चन नंबर 14 बघणार आहे. हा जो क्वेश्चन आहे हा टाइम आणखी अँगल याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. आपण काही बेसिक गोष्टी टाइम अँड अँगल सी रिलेटेड बघितल्या होत्या. इन वन मिनिट हवर आवर हँड रोटेट हाफ डिग्री अँगल. आणखी दोन कॉन्जिक्युटिव्ह मास मधला जो अँगल असतो तो 30 डिग्रीचा असतो. हे दोन कन्सेप्ट खास करून तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन सोडवत असताना उपयोगाला येणार आहे. क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड द अँगल बिटवीन हावर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक ऍट 10 past 11. 10 past 11 चा अर्थ आहे 11:10. 10 past 11 मीन्स 11:10. आता तुम्हाला क्लॉक सगळ्यांना माहिती आहे. 10 past 11 दॅट इज ऍट 11:10 याच्यामध्ये हावर हँड जो आहे तो 2 वरती असणार आहे. सॉरी, मिनिट हँड 2 वरती असणार आहे आणि हावर हँड जो आहे तो लाईज बिटवीन 11:12. इथं मी लिहिलेलं आहे बघा, द मिनिट हँड इज ऍट मार्क 2 and in our hand has crossed 1/6 of angle between 11 and 12. 11 and 12 मधला तो 1/6 अँगल त्यानं क्रॉस केलेला असणार आहे. हे 1/6 अँगल त्यानं क्रॉस केलेला आहे कसा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर इथं 2 मार्क्स क्रॉस केलेले आहेत. 2/12 केलं तर 1/6 मिळत. हे 1/6 एवढा क्रॉस केलेला आहे अँगल त्यानं. तुम्हाला बेसिक माहिती आहे. इन वन मिनिट हावर हँड रोटेट हाफ डिग्री. आता वन मिनिट मध्ये हाफ डिग्री हावर हँड रोटेट होतो आहे. देअरफोर अँगल ट्रेस्ड बाय हावर हँड इन 10 मिनिट मध्ये तो हाफ इंटू 10 इज इक्वल टू 5 डिग्रीचा अँगल हावर हँड क्रॉस करतोय, ट्रेस करतोय. अँगल बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह मार्क्स, दोन कॉन्जिक्युटिव्ह मार्क्स मधला जो अँगल आहे तो 30 डिग्रीचा असतो. देअरफोर अँगल बिटवीन 11 and 2 हे जे दोन मार्क्स आहेत, अँगल बिटवीन मार्क्स 11 and 2 इथं बघायचं 1, 2, 3 3 मार्क्स इकून येत आहेत. म्हणजे 3 into 30 म्हणजेच 90 डिग्री चा अँगल त्याच्यामध्ये असणार आहे 11 and 2 या दोन मार्क्स मध्ये. देअरफोर अँगल बिटवीन टू हँड्स ऑफ द क्लॉक ऍट 10 past 11 ला या दोन हँड्स मधला जो अँगल आहे तो 90 degree - 5. कारण 11 and 2 याच्यामधला अँगल 90 degree आहे. पुन्हा 11 च्या पुढे हा 5 degree क्रॉस केलेला आहे आणि त्यामध्ये मायनस करावं लागेल. म्हणजे 90 degree - 5 degree इज इक्वल टू 85 degree असं आन्सर येणार आहे. सो राईट डाऊन. आता आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला अँगल बिटवीन टू हँड्स, मिनिट हँड अँड हावर हँड या दोन अँगल्स हँड्स मधला अँगल आपल्याला काउंट करायचा आहे. इथं क्वेश्चन दिलेलं आहे 20 past 7. 20 past 7 दॅट इज 720. आता 720 ला
मिनिट हैंड इज एट मार्क फोर. मिनिट हैंड जो आहे तो फोर वरती दिसतो आहे. एंड आवर हैंड हैज क्रॉस्ड वन थर्ड ऑफ एंगल बिटवीन सेवन एंड एट. सेवन एंड एट मधला वन थर्ड एंगल त्यानं क्रॉस केलेला आहे. इन वन मिनिट हावर हैंड रोटेट हाफ डिग्री. देअरफोर एंगल ट्रेस्ड बाय आवर हैंड इन 20 मिनिट इज इक्वल टू हाफ इंटू 20 इज इक्वल टू 10 डिग्री. एंगल बिटवीन टू कॉन्जिक्यूटिव मार्क्स 360 अपॉन 12 मीन्स 30 डिग्री. दोन कॉन्जिक्यूटिव मार्क्स मधला जो एंगल आहे तो 30 डिग्री असतो. एंगल बिटवीन मार्क्स 4 एंड 7 1 2 3 मीन्स 3 इंटू 30 इज इक्वल टू 90 डिग्री. एंगल बिटवीन टू हैंड ऑफ द क्लॉक एट 20 past 7. आता इथं बघायचं, इथून इथपर्यंत 90 डिग्री आहे प्लस हा ऍडिशन 10 करावा लागेल. म्हणजेच 90 प्लस 10 इज इक्वल टू 100 द्यावं लागेल. म्हणजे अँगल बिटवीन टू हँड्स इथं मला काय मिळतो आहे 100 डिग्री. राईट डाऊन. आता थर्ड क्वेश्चन आपण बघणार आहोत. 35 past 1 चा अर्थ आहे 1:35. द मिनिट हँड इज ऍट मार्क 7. युनिट हँड जो आहे तो मार्क 7 वरती असेल. अँड आवर हँड क्रॉस्ड 7/12 ऑफ अँगल बिटवीन 1 and 2. इन वन मिनिट आवर हँड रोटेट हाफ डिग्री. अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 35 मिनिट इज इक्वल टू हाफ इंटू 35 इज इक्वल टू 17.5 डिग्री. असा आपल्याला अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 35 मिनिट्स मिळणार आहे. अँगल बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह मार्क्स 30 डिग्री असतो. आता हे 1 आणखी 7 याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 टोटल 6 मार्क्स आहे. देअरफोर अँगल बिटवीन मार्क्स 1 and 7 6 into 30 इज इक्वल टू 180 डिग्री मिळणार आहे. द अँगल बिटवीन टू हँड ऑफ द क्लॉक ऍट 35 past 1 इज इक्वल टू इथं बघायचं या ठिकाणी आपल्याला 180 मधून मायनस करावं लागणार आहे 17.5. कारण इथं बघायचं हा अँगल पुढा हा जो हे जे आवर हँड आहे ते वन क्रॉस करून पुढा आलेला आहे त्यामुळे एवढा अँगल मायनस करावा लागेल. तो अँगल आहे 17.5. म्हणजे 180 मायनस 17.5 हे जर मायनस केलं तर 162.5 डिग्री असा अँगल मिळतो. हे 0.5 डिग्री जे आहे ते म्हणजे 30 मिनिट येतं. म्हणजे 162 डिग्री 30 मिनिट हे तुमचं आन्सर असणार. नेक्स्ट क्वेश्चन क्वार्टर पास्ट सिक्स दॅट इज ऍट 6:15. आता 6:50 ला म्हणजे क्वार्टर पास्ट 6 ला आवर हँड जो आहे ऍट द मार्क 3. मिनिट हँड इज ऍट मार्क 3 अँड आवर हँड लाईज बिटवीन 6 and 7. बघा 6:15 ला मिनिट हँड इज ऍट मार्क 3 अँड आवर हँड हॅज क्रॉस्ड 1/4 ऑफ अँगल बिटवीन 6 and 7. इन वन मिनिट
our hand rotate half degree, angle traced by our hand in 15 minutes is equal to half into 15 is equal to 7.5 degree. Angle between two consecutive marks 30 degrees asto. Therefore, angle between the marks 3 and 6, 3 and 6 madhe 1, 2, 3, 3 marks right? The 3 into 30 is equal to 90 degree. Therefore, the angle between two hand of the clock at quarter past 6 is equal to 90 degree plus 7.5 degree is equal to 97.5 degree. याचं डिग्री आणि मिनिट मध्ये कन्वर्जन जर केलं तर 97 डिग्री आणि 0.5 डिग्रीचं 30 मिनिट होता तर 97 डिग्री 30 मिनिट हे तुमचा आंसर असणार राईट. आणखी दोन क्वेश्चन जे राहिलेले आहेत ते तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करा, पुढची एक्सरसाइज आपण बघणार आहोत. सो राईट द लेंथ ऑफ एन आर्क and area of sector आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी इथे एक मी सर्कल काढलेला आहे, त्याची रेडियस r आहे, सेंटर o आहे, a आणि b हे या सर्कल वरचे दोन पॉइंट्स आहे. a आणि b मुळे ab नावाचे आर्क्स तयार झालेले आहे आणि या आर्क ने सेंटरशी केलेला जो अँगल आहे ज्याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो तो थीटा आहे. बघा अशा वेळी ही लेंथ ऑफ दी आर्क काढण्याचा फॉर्म्युला एस इज इक्वल टू आर थीटा राहतो आहे. इथे मी दिलेला आहे इफ एस इज दी लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस आर विथ सबस्टेंस एंड एंगल थीटा एट द सेंटर ऑफ सर्कल मेजर्ड इन रेडियन. हा जो थीटा आहे सेंट्रल अँगल हा नेहमी रेडियन मध्ये मेजर करावा लागतो. समजा हा डिग्री मध्ये दिला असेल तर तुम्हाला कन्वर्ट करून रेडियन मध्ये घ्यावा लागेल. त्यावेळी देन एस इज इक्वल टू आर थीटा म्हणजे लेंथ ऑफ आर इज इक्वल टू आर थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. लेंथ ऑफ द आर्क एस इज इक्वल टू आर थीटा. त्याच्यानंतर इफ थीटा इन रेडियन, हा थीटा जर रेडियन मध्ये असेल, इज अन अँगल बिटवीन टू रेडियन, दोन रेडियस मधला हा जो अँगल आहे तो जर थीटा असेल रेडियन मध्ये, देन एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, हा जो सेक्टर आहे, एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर काढण्याचा फॉर्म्युला आहे हाफ इन टू आर स्क्वेअर थीटा. हाफ इन टू आर स्क्वेअर थीटा. तुम्ही स्कूल लेवलला एरिया ऑफ द सर्कल सुद्धा पाठ केलेला आहे. काय आहे एरिया ऑफ द सर्कल? पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. हे तीन पॉइंट्स तुम्ही पाठ करा. लेंथ ऑफ द आर्क एस इज इक्वल टू आर थीटा. एरिया ऑफ द सेक्टर हाफ इन टू आर स्क्वेअर थीटा एंड एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. राइट डाउन दिस पॉइंट्स. आता आपण जो कन्सेप्ट बघितला लेंथ ऑफ द आर्क एंड एरिया ऑफ द सेक्टर त्याच्यावर आधारित हा क्वेश्चन आहे. एक्सरसाइज 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. Find the length of an arc of a circle which sustains an angle of 108 degree at the center if the radius of the circle is 15 centimeter. इथे given काय काय आहे बघा. Given r is equal to 15 centimeter दिलेला आहे. आणखीन central angle theta is equal to 108 डिग्री मध्ये दिलेला आहे. तुम्हाला माहितीये की लेंथ ऑफ द आर्क काढत असताना किंवा एरिया ऑफ द सेक्टर काढत असताना हा जो थीटा आहे
तो आपल्याला नेहमी कशामध्ये लागतो रेडियन मध्ये लागतो आहे. तर या डिग्रीचं कन्वर्शन मला रेडियन मध्ये करावं लागेल म्हणजे 108 इनटू पाय अपॉन 180 करावं लागेल. आता मी याला हे रेडियन मध्ये येणार आहे याला शॉर्ट फॉर्म आपण देऊया. 4 ने पहिल्या टर्म डिवाइड करूया. 4 2 जार 8 रिमेन टू बिकम 28. 4 7 जार 28. 4 4 जार 16 रिमेन टू बिकम 20. 4 5 जार आता मी डायरेक्ट 9 ना डिवाइड करतो. 9 3 जार 27 आणखीन 9 5 जार इज इक्वल टू 3 पाय अपॉन 5 रेडियन इतकं मला थीटा मिळालेला आहे. मला विचारलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. आता तुम्हाला फॉर्म्युला पार्ट आहे लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल टू याला आपण एस म्हणतो. एस इज इक्वल टू आर थीटा. आरची व्हॅल्यू आहे 15 इंटू थीटा माझ्याकडे आहे 3 पाय अपॉन 5 रेडियन इज इक्वल टू 5 1 जार 5 5 3 जार 3 3 जार 9 पाय स्क्वेअर. हे लेंथ आहे सेंटीमीटर मध्ये फक्त 9 सेंटीमीटर 9 पाय सेंटीमीटर हे तुमचा आन्सर होईल. राईट आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. इथे एक मी सर्कल काढलेला आहे त्याची रेडियस OA किंवा OB ही 9 सेंटीमीटर असणार आहे. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. आपल्याला या आर्कची लेंथ काढायची आहे. ऑफ द सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस. ही जी कॉर्ड AB आहे याची लेंथ या रेडियसच्या लेंथ इतकी आहे म्हणजे ही लेंथ सुद्धा 9 असणार आहे. आता तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये द लेंथ ऑफ द कॉर्ड इज इक्वल टू द रेडियस याचा अर्थ हे OA आणि OB इक्वल असणार कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल आणि त्याच्याबरोबरच एबी सुद्धा आहे म्हणजेच हा एओबी नावाचा जो ट्रायंगल आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल होतो आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो असं तुम्हाला स्कूल लेवल पासून माहिती आहे. 60 म्हणजेच पाय बाय 3 रेडियन आहे. काय आहे पाय बाय 3 रेडियन आहे. इथे मी लिहिलेलं आहे द लेंथ ऑफ द कॉर्ड इज इक्वल टू द रेडियस म्हणजेच OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB. देअरफोर ट्रायंगल AOB इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे मेजर अँगल AOB हा जो सेंट्रल एव्हरी अँगल 60 डिग्रीचा असणार आहे म्हणजे हा सेंट्रल अँगल सुद्धा 60 डिग्रीचा असणार आहे. 60 डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्शन पाय बाय 3 रेडियन होत. आणखी रेडियस दिली आहे 9 सेंटीमीटर. तुम्हाला पाठ आहे फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क एस काढण्याचा फॉर्म्युला काय आहे. आर थीटा आहे. आर ची व्हॅल्यू 9 आणि थीटाची व्हॅल्यू पाय बाय 3 रेडियन मध्ये भरली. 3 1 जार 3 3 3 जार 9 म्हणजे 3 पाय सेंटीमीटर लेंथ ऑफ द आर्क तुम्हाला मिळालेली आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे लेंथ ऑफ द आर्क. थँक्यू. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. फाइंड द रेडियन्स अँड डिग्रीज द अँगल सबस्टेंडेड ऍट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय अन आर्क. आर्क न सेंटरशी केलेला जो सेंट्रल अँगल आहे तो आपल्याला डिग्री आणि रेडियन या दोन्ही मेजर्स मध्ये काढायचा आहे.
हूज लेंथ इज 15 सेंटीमीटर, म्हणजे लेंथ ऑफ द आर्क आपल्याला 15 सेंटीमीटर दिलेली आहे. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर, आणखी रेडियस 25 सेंटीमीटर दिलेली आहे. आपण पहिले एकदम गिवन लिहूया, एस म्हणजे लेंथ ऑफ द आर्क इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, आर इज इक्वल टू 25 सेंटीमीटर, आणि सेंटर अँगल थीटा आपल्याला काढायचा आहे डिग्री आणि रेडियन दोन्ही मेजर्स मध्ये. तुम्हाला फॉर्म्युला पाठ आहे, लेंथ ऑफ एन आर्क एस इज इक्वल टू आर थीटा. इथे मी एस ची व्हॅल्यू भरली 50 इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू 25 इंटू थीटा. आता हे 25 इकडे आणल्यानंतर अपावून म्हणा, म्हणजे थीटा इज इक्वल टू 15 अपावून 25, याला शॉर्टफॉर्म दिला तर 3/5 रेडियन इतकं मला सेंट्रल अँगल मिळाला. हा रेडियन मध्ये मिळालेला आहे, मात्र मला डिग्री मध्ये काढायचा आहे. हा जो थीटा 3/5 रेडियन आलेला आहे, त्याचं कन्वर्शन डिग्री मध्ये करायचं जर असेल तर मला 180/π ने मल्टिप्लाय करावं लागतं. इथं 180/π ने मल्टिप्लाय केल्यानंतर शॉर्टफॉर्म देत असताना 5 1 5 5 3 15 रिमेन 3 बिकम 60 बिकम 30 सॉरी आणि 5 6 30 हे 36 इंटू 3 केलं तर 108 येतं अपाऊन हे पाय, म्हणजे 108/π डिग्री इतकं मला हा सेंट्रल अँगल डिग्री मध्ये मिळाला. शेवटी तुम्ही फायनल आन्सर लिहायचं आहे, क्वेश्चन कसा विचारलेला आहे त्या पद्धतीनं. द अँगल सबस्टेंडेड ऍट सेंटर ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 3/5 रेडियन ऑर 108/π डिग्री. राईट, आता बघा क्वेश्चन नंबर 4. अ पेंडलम ऑफ 14 सेंटीमीटर लॉन्ग, या पेंडलमची लेंथ जी आहे ती 14 सेंटीमीटर लॉन्ग आहे. ऑसिलेट्स थ्रू अँड अँगल ऑफ 18 डिग्री. हा जो पेंडलम ऑसिलेट होत आहे ऑफ अँगल 18 डिग्री, म्हणजे सेंट्रल अँगल याचा 18 डिग्री आहे. फाइंड द लेंथ ऑफ द पाथ डिस्क्राइब्ड बाय इट्स एक्सट्रीमिटी. हा जो पेंडलम इथं ऑसिलेट होतो आहे, हा जो पाथ आहे या पाथची लेंथ आपल्याला काढायची आहे, म्हणजे थोडक्यात लेंथ ऑफ आर्क ए बी काढायचा आहे किंवा एस मिळवायचा आहे. ओके, तर गिवन मध्ये काय काय आहे. आर लेंथ ऑफ द पेंडलम जे आहे त्याला आपण आर म्हणणार आहे. गिवन मध्ये आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर अँड थीटा इज इक्वल टू 18 डिग्री दिलेला आहे. आणि तुम्हाला माहितीये की लेंथ ऑफ द आर्क काढत असताना किंवा एरिया ऑफ द सेक्टर काढत असताना हा जो सेंट्रल अँगल थीटा असतो तो नेहमी आपल्याला रेडियन मध्ये लागतो. त्यामुळं 18 डिग्रीचं कन्वर्शन रेडियन मध्ये करण्यासाठी मला 18 ला मल्टीप्लाय करायला लागेल पाय अपाऊन 180 ने. 18 1 18 18 1 18 केलं तर 5/10 रेडियन इतकं मिळालेलं आहे. आता मला लेंथ ऑफ एन आर्क एस काढायचे आहे. एस काढण्याचा फॉर्म्युला आर थीटा आहे. आर ची व्हॅल्यू 40 इंटू थीटा 5/10. मी हे 14 ऐवजी ठेवलं. पायची व्हॅल्यू तुम्ही स्कूल लेवल पासून पाठ केलेली आहे, 22/7 इथं पुट केली. आणि हे 10 डिवाइड आहे, त्याला मी इनवर्सली मल्टीप्लाय केलेला आहे. हे डिवाइड 10 आहे, 10/1 आहे, ते 1/10 इंटू केलेला आहे. डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टीप्लाय. 7 1 7 7 2 14 येतं आणि 22 × 2 × 1 केलं तर हे मला मिळणार आहे 44/10 आणि 44/10 म्हणजे 4.4 सेंटीमीटर. म्हणजे या पाथची लेंथ जी आहे ती 4.4 सेंटीमीटर इतकी येते. याच्यावरून जसा क्वेश्चन आहे तसा आन्सर डेव्हलप करायचं. द लेंथ ऑफ द पाथ डिस्क्राइब्ड बाय इट्स एक्सट्रीमिटी इज 4.4 सेंटीमीटर, हे तुमचा आन्सर असणार आहे.
राइट डाउन. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. टू आर्म्स ऑफ द सेम लेंथ. दोन आर्म्स ची लेंथ सेम आहे. सबस्टेंड एंगल्स ऑफ 60 डिग्री एंड 75 डिग्री एट द सेंटर ऑफ टू सर्कल्स. व्हाट इज द रिलेशन ऑफ द रेडिया ऑफ टू सर्कल्स. आता या दोन वेगवेगळे सर्कल्स आहेत आणि त्याचे जे आर्क्स आहेत त्याची लेंथ सेम आहे आणि सेंट्रल अँगल दिलेले आहे. आता काय करू आपण. पहिल्यांदा द रेडिया ऑफ टू सर्कल्स बी आर वन अँड आर टू हॅविंग द लेंथ एस वन अँड एस टू हॅविंग द लेंथ ऑफ द आर्क एस वन अँड एस टू सबस्टेंडिंग एन अँगल थीटा वन अँड थीटा टू रेडियल ऍट द सेंटर. आता गिवन मध्ये पहिला सेंटर अँगल थीटा वन पहिल्या सर्कलचा तो 60 डिग्री दिलेला आहे. 60 डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन पाय बाय 3 रेडियन इतकं येणार आहे. कारण तुम्हाला माहितीये की अँगल या ठिकाणी आपल्याला रेडियन मध्ये घ्यावा लागतो. थीटा टू म्हणजे सेंटर अँगल ऑफ द सेकंड सर्कल. तर थीटा टू 75 डिग्री आहे. त्याचं कन्वर्शन 75 इंटू पाय अपाऊन 180 असं जर केलं तर रेडियन मध्ये होतं. ते कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर 5 पाय अपाऊन 12 रेडियन इतकं हा थीटा टू मिळेल. गिवन कंडिशन काय आहे. टू आर्क्स हॅव सेम लेंथ. याचा अर्थ एस वन आणि एस टू सेम लेंथचे असणार आहेत. एस काढण्याचा फॉर्म्युला आर थीटा आहे. तसे एस वन काढण्याचा फॉर्म्युला आर वन थीटा वन येणार. एस टू काढण्याचा फॉर्म्युला आर टू थीटा टू असणार आहे. या ठिकाणी हे आर टू या साईड काढलं तर आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू हे थीटा वन त्या साईडला नेलं तर थीटा टू अपॉन थीटा वन येणार. आर वन अपॉन आर टू थीटा टू ची व्हॅल्यू 5 पाय अपॉन 12 आहे आणि थीटा वन ची व्हॅल्यू पाय बाय 3 आहे. ती इथंच भरली. हे डिवाइड मीन्स इन्वर्सली मल्टीप्लाय केलं तर 5 पाय अपॉन 12 इंटू 3 अपॉन पाय येणार आहे. पाय पाय गेट कॅन्सल. 3 1 3 3 4 12 म्हणजे 5 अपॉन 4 उरलं. म्हणजे आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू 5 अपॉन 4. याचाच अर्थ द रेशियो ऑफ रेडिया आपल्याला मिळतं 5:4. हे तुमचं फायनल आन्सर या क्वेश्चनचं आहे. या टॉपिक मधले अजून काही जे क्वेश्चन्स आहेत बेसिक सगळं आपण कव्हर केलेलं आहे. पण तुम्हाला अजून काही शंका आल्या या टॉपिक मधले क्वेश्चन सोडवत असताना तर हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 9823299027 या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही व्हॉट्सअपला तुम्हाला ज्या एक्सरसाइज मधल्या किंवा ज्या काही या टॉपिकशी रिलेटेड डिफिकल्टीज असतील त्या जर तुम्ही व्हॉट्सअप वरती पाठवल्या तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तेव्हा बाकीचे क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. डिफिकल्टीज काय असतील तर विचारायचे आहेत. राईट डाऊन.